नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की लाडकी बहीण योजना संदर्भात। बघा महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। बघा तुमचा फॉर्म चुकला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्हाला आता त्या ठिकाणी जो काही तुमचा फॉर्म चुकला असेल तर त्यासाठी दुरुस्तीचा ऑप्शन आलेला आहे, त्याविषयीची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत। पाहू शकता अशा पद्धतीने आता तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत। तुम्ही या ठिकाणी तुमचा जो काही फॉर्म आहे जो चुकलेला असेल तर तो फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी दुरुस्त करू शकता। नवीन एडिट ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे, त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा तुम्हाला जर तुमचा फॉर्म चुकला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला दुरुस्तीचा ऑप्शन देखील या ठिकाणी देण्यात आला आहे। आणि फक्त एक काळजी घ्यायची की हा जो काही ऑप्शन आहे हा फक्त तुम्हाला एकच वेळेस वापरता येणार आहे, त्यासाठी एडिट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावा लागेल आणि तुमचा जो काही फॉर्म असेल, जे काही माहिती चुकलेली असेल तर ती माहिती तुम्ही दुरुस्त करू शकणार आहात। तुमचं स्पेलिंग चूक झालेली असेल, तुमचं डॉक्युमेंट चुकलं असेल तर तुम्ही व्यवस्थित त्या आता ती भरून घ्यायची आहे। तर संपूर्ण डॉक्युमेंट्सच्या ठिकाणी तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे तर तो फॉर्म दुरुस्त करण्यासाठीचा एडिट ऑप्शन आलेला आहे, तर सर्वांनी ह्या ठिकाणी एडिट करून घ्यायचं आहे। ज्यांचा ज्यांचा फॉर्म चुकला असेल त्यांनी एडिट करून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। कुठली जर चुकी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। पहिला हा हप्ता जो आहे तो 3000 रुपयांचा असणार आहे, पहिला हप्ता 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। तर त्यासाठी व्यवस्थितरित्या तुम्ही फॉर्म भरायचा आहे, दुरुस्त करण्याचा ऑप्शन आलेला आहे। सर्वात महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती। अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि आपल्या चॅनेलही सबस्क्राइब करून घ्या। लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण अपडेट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जात असतात। तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।